कपिल सिब्बल ताकद लावतील पण निर्णय सुप्रीम कोर्टातच घ्यायला भाग पाडतील हे स्पष्ट होतं. वकील सिद्धार्थ शिंदे फेल ठरले. सुप्रीम कोर्टानं तिसराच डिसिजन ठाकरेंच्या बाजूनं दिला. शिंदेंची चाल हायकोर्टात अडकवण्याची होती. कपिल सिब्बलांनी डोकं लावलं आणि सुप्रीम कोर्टानं विषय ओळखला म्हणून जमलं. सुप्रीम कोर्ट नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड करेल. वेळ आलीच तर हा निर्णय ऐतिहासिक सुद्धा लागेल. नेमकं घडलंय काय? सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दावा केला होता की जर हायकोर्टामधून अगोदरच ठाकरेंच्या आमदारांना नोटीस इश्यू झाली तर मात्र सुप्रीम कोर्ट हा निर्णय हायकोर्टातच घ्यायला लावेल. कारण सर्वात अगोदर हायकोर्टानं ठाकरेंच्या वकिलांना नोटीस दिलेली आहे. मूळ म्हणजे यामध्ये घडलं असं होतं की एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली तर ठाकरेंच्या बाजूनं शिंदेंच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यामध्ये सर्वात अगोदर तारीख जी होती ती तारीख एकनाथ शिंदे यांना हायकोर्टातून मिळाली आणि त्यामुळे हायकोर्टाच्या माध्यमातून ठाकरेंच्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती परंतु त्याची सुनावणी ही नंतर पार पडली आणि त्यामुळे जर सुप्रीम कोर्टामध्ये जर नंतर सुनावणी ठाकरेंची घेतली तर सुप्रीम कोर्ट हा निर्णय हायकोर्टाकडे सोपवेल कारण तिकडून अगोदर नोटीस जारी झालेली आहे असा अंदाज जो होता तो सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी वर्तवला होता आणि त्यामुळेच ठाकरे गोटामध्ये एकच खळबळ उडालेली होती. परंतु झालं ते सगळं उलटच झालं. यामध्ये ठाकरेंच्या बाजूनेच निर्णय आलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि यामध्ये सर्वात महत्वाचं डोकं जर कुणाचं लागलं असेल तर ते होते कपिल सिब्बल. कपिल सिब्बलांनी डोकं लावलं आणि त्यामुळेच हा निर्णय आला. उद्धव ठाकरे गटानं राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केली होती त्यावरती निर्णय आलेला आहे. दरम्यान उच्च न्यायालयामध्ये आता कोणतं प्रकरण आहे त्यावरती सुद्धा आपण बोलूया. उद्धव ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. या याचिकेवरती काल सोमवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डेवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे गटातील 38 आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आणि त्याविरोधात ठाकरेंनी ही याचिका केली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल केली. यावेळी सरन्यायाधीशांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याबद्दल विचारणा केली. याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घ्यावी की 226 कलमान्वये उच्च न्यायालयात सुनावणी घ्यावी असं कोर्टानं विचारलं त्यावर कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली. उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं तर निकालाला विलंब होईल असं सिब्बल यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचे विधानसभा अध्यक्षांच्या निकालात उल्लंघन झालंय त्यामुळे सुप्रीम कोर्टानंच या याचिकेवर सुनावणी घ्यावी असं सिब्बल यांनी सांगितलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. शिंदे गटाला 2 आठवड्यात बाजू मांडण्यास सांगितलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 आठवड्यांनंतर होणार आहे. आता या निर्णयामुळे कसे पासे उलटे पडलेत त्यावर सुद्धा बोलूया. उच्च न्यायालयाने म्हणजे हायकोर्टाने सुद्धा ठाकरेंच्या आमदारांना नोटीस इश्यू केली आणि आता सुप्रीम कोर्टानं शिंदेंच्या आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्राधान्य लक्षात घेता हायकोर्टाचा विषय सुद्धा आता सुप्रीम कोर्टातच येणार आहे कारण दोन्हीकडे सेम मॅटर आहे. त्यामुळे आता हायकोर्टाला सुद्धा हा जो खटला आहे तो सुप्रीम कोर्टाकडेच वर्ग करावा लागणार आहे आणि यामुळे एकनाथ शिंदेंची जी चाल होती की हायकोर्टामध्येच ठाकरे आणि ठाकरेंच्या आमदारांना खेळवायचं आणि होता होईल तेवढा निकालाला उशीर करायचा ती त्यांची चाल जी आहे ती त्यांच्यावरच उलटली. आता पाहणं हे गरजेचं आहे की कपिल सिब्बल पुढे कसं डोकं लावतात आणि मूळ म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासुद्धा ह्या सगळ्या चाली ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ऐतिहासिक असाच निर्णय यातून समोर येईल असं चित्र प्रथमदर्शनी तरी दिसतं. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.